भक्कम पणे उभे राहील. यानंतर आदरणीय शिंदुराज सम्राट बाळासाहेब धामरे यांचं स्वप्न पूर्ण करणारा आदरणीय या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज भैया पाटील यांचं नामनिर्देशन पत्र करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते काँग्रेसचे सन्माननीय उद्धवळसाहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आणि एक राजकारणाचा आदर्श कसा असावा, एक राजकारणी माणूस कसा असावा, पक्षाची निष्ठा कशी असावी, संस्था कशी चालवावी याचं मूर्तिमंत उदाहरण असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन धाराशिवचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नानासाहेब काका पाटील या ठिकाणी ज्यांच्या प्रचारार्थ आपण या एकत्र जमलेलो आहेत ते तुळजापूरच्या तुळजा भवानीच्या देवीचे पुजारी श्री आपले उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज भैया पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि इथं मंचाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील ज्या 72 लोकांनी कुणाकुणाला वाटायचं माझ्या बाबाचा मत मी आमदार माझा मुख्यमंत्री माझा पंतप्रधान माझ्या विधान लोकसभेमधले 6 पैकी 5 आमदार माझे आणि माझी बायको म्हणजे मी आणि जनता आता काही जरी झालं तरी तुळजापूर मधन उगम म्हणायची 40,000 दिली 50,000 नाही 20,000 दिली अशा लोकांना लोकशाही काय असते या सामान्य माणसानं तब्बल 55,000 मताची केल्या मतदारसंघात ही सगळी सामान्य गोरगरीब जनता फार बोलण्यासारखं आहे. मागच्या वेळेस तुला जरा नियम हुकला मागच्या वेळेस भानगड अशी झाली की आम्ही महायुतीत मी शिवसेनेत अगदी जवळ त्या शरद पवार साहेबांनी या पाटील कुटुंबाला 40 वर्ष मंत्री म्हणून सांभाळलं. हे तर साधं वर्गात मॉनिटर नव्हतं, डायरेक्ट मंत्री केलं. त्या पवार साहेबाला क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, गप दिशी पुस्तक कामळा लयपिढा झाली. आता म्हणलं ही कमळात घुसले तिकडं गरीब शेतकऱ्यांना लिंबू कैलासा लावले होते. मला प्रचार इच्छा असून सुद्धा प्रचार करता येत नव्हता, हात बांधले होते. म्हणून या गव्हाळांचं कौतुक मला तुम्हाला मागच्या निवडणुकीत करता आलं नाही. तुम्हाला वाटलं लय भारी आहे
माणसं असते बघा हाटेला ते बघल्यावर एका हाटेला जीव कटाळा येत नाही दुसरं कसलाय की बघायला जात जेवल्यावर कळतंय कसलं पहिलं बरोबर तसं गेलो तुम्ही पण आता वागा आता आता ओम राजे तुमच्या सगळ्यांच्या समस्या आहे आता माझं इथल्या जनतेला नम्र आव्हान आहे बांधवांनो धीरज पाटील साहेब जरी विधानसभेला उभे राहिले असते तरी उमेदवार ओम राजे असं समजून माझ्यावर विश्वास आहे का नाही तुम्हाला तुमच्या कुठल्याही कामाला ओम राजे कधी कमी पडलाय का कमी पडल वाटतंय का बांधवांनो मला तुमच्याकडनं आता फार अपेक्षा आहे एक माझ्याच तोडीचा माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा एक विस्प्रा माणूस निष्ठावंत माणूस आपल्या सगळ्याला येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही मला माहिती आहे लोकसेवेची चार्जिंग अजून उतरलेली नाही फोन चार्ज आहे गाडी कांबळे बाबा खरे अर्थानं त्या कांबळे बाबाचा आदर्श घेतला पाहिजे हलगीवाल्या कांबळे बाबाचा अरे ही पैसे हनलेली लोक मामा घेत 500 ची सुपारी घेऊन त्याच्या ह्याच्यात हलगी मला गेलं म्हणला 500 तिथे हवं म्हणलं बाबा माझी जबाबदारी पण म्हणले जरी ह्या रॅलीत आलो असतो तरी निवडून ओम राजे येत आहे वर्गामध्ये ती म्हणली ही राष्ट्रवादी आहे की डुप्लिकेट आहे म्हणली ती खरंही ती बोललं त्याच्याकडे गेली पुन्हा कांबळे मामा इतके पैसे घ्या म्हणा उगच मला म्हणायला लागलो काहीच म्हणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला एका मताचा अधिकार दिलाय गरीब आहे हलगीवाला आहे तुझ्या 500 ची हलगी तुझ्या रॅलीत वाजवून आलोय मत कुणाला टाकायचंय ही मला अधिकार आहे माझं मत ओम राजेलाच आहे मला सांगा इतका सामान्य माणूस इतका तुटका माणूस स्वतःच इमान न विकता प्रामाणिकपणे जर लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा वापर करत असेल तर तुळजापूर तालुक्यानं त्यांच्याकडनं आदर्श घ्यायची जबाबदारी बांधवा आता काय आहे नेमकं हे जरी ही सारखं चालणार असलं या माया मुबाकर माझे टायमार केलं किती मदत पडली माहिती आहे का तुम्हाला $2060 मदत पडली ती कशाला या माया ही लय पैशाचं ना मग पैसे लय स्वयं नाही कष्ट करून कमवलेलं नाही ती गुजरात चाळीस वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करून 40 वर्ष पद्मसिंह पाटील आणि कुटुंब या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते बांधवानो काय आहे फरक 40 वर्ष त्या मंत्रीपदाचा उपयोग कुणासाठी झाला जिल्हा कुठे गेला आज देशात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत 40-45 वर्ष मंत्री म्हणून ज्या पाटील कुटुंबानं काम केलं तो जिल्हा देशात गरिबी मागास जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला हो आणि
नेतृत्व केलं, ज्या कुटुंबाला नेतृत्व केलं ते कुटुंब मात्र श्रीमंत कुटुंबाच्या यादीत कुठं? ते गाडी वापरतात, पैसे वाटून जे आपली मत इकडे घ्यायला बघते का? असं या माया उभा करून ती पैसे कुणाचे? तुमच्या कष्टाचे, तुमच्या हक्काचे पैसे हनायचे आणि त्याच पैशावर तुम्हाला रुबाब करायचा. पाटील मी शिंदफळची सगळी स्टोरी बघितली. तर तुळजापूरकरांना, त्या तुळजापूरच्या लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी मागच्या वेळेस स्वतःचं एक एक मत टाकून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं की बाबा काहीतरी ह्या तालुक्याचं भलं कर. त्या तालुक्यातल्या एका नागरिकानं धीरज पाटलांनी तुम्हाला विचारलं की बाबा रे उद्घाटन कशाचं आहे नेमकं? आमचं पाणी आम्हाला द्यायला उद्घाटन कशाचं? उद्घाटन मला सांगा, तुम्ही तुमच्या शेतात खीर खाल्याची असती हो, खीर खाल्ल्यावर याचा पडतात हो, पडतात का नाही? खीर कंप्लीट झाल्यावर का तुमच्या घरातल्या लोकांना दिसतोय की बाबा खीर झाली? मग झाल्यावर दिसल्यावर लोक म्हणतील की नाही नाही केली बरं काही, म्हणून नारळच पडते. मग मला सांगा, खीर मी खाणायची नाही, काहीच करायचं नाही, निसरणार कोणा? खीर खाणार तुम्हाला पाणी द्या खान की 21 TMC पाणी आणून दाखवा नाही तर या रामदास पडल्यावर दिसतंय का मला? पाणी तिकडं त्या पंप हाऊसचं काम अर्धवट, ज्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या त्यांचा भावेचा नाही, आणि निवडतो काली म्हणून ही महत्तर तिथं जाऊन म्हणतोय पाहणी करायला आलोय, पाहणी करायला आलोय. बांधवानो मला तुम्हाला सांगायचंय, त्यांचे 45 वर्ष आणि महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष, या 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष आमचे कोरोनामध्ये गेले. किती वर्ष? फक्त 6 महिने आम्हाला काम करता आलं. त्या 6 महिन्यात जे प्राधान्यक्रम तुमच्या 21 TMC टिमकी वाजवले नाही, काय होत माहितीये का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2018 ला खुटी मारून ठेवली होती. काय खुटी होती? थोडक्यात सांगतो, प्राधान्यक्रमाची खुटी होती म्हणजे काय? रामदरा तलाव बांधून 10 वर्ष झालंय, धाटणी बॅरेज बांधून 10 वर्ष झालंय, पण धाटणी बॅरेज पासून रामदरा तलावाला जोडायचं काम मात्र करायचं नाही का? प्राधान्यक्रमात नाही. म्हणजे गमत कसं? घरकुलासाठी सरकारनं 10 लाख रुपये दिले. किती? 10 लाख. पण हा एक 20 मिनिटावर दिसला नाही पाहिजे. ही खुटी काढायचं काम जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्या मंडळींनी, मी आमदार कैलास पाटील यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्राधान्यक्रम हटवला आणि तुळजापूरच्या रामदरा तलावापर्यंत काम करायला परवानगी घेतली. बांधवानो आम्ही जर असतो तर तुम्हाला आज पाणी कापूनच म्हणलं असतं, आहे का नाही? आलंय का नाही? पण आमच्यातील काही गुरु सुरत मार्गे गुवाहाटीला पालखी पडली म्हणून राहिले, म्हणून राहिले. तुम्हाला आमचं काम काय ते स्पष्टपणे दिसतात. तुम्हाला एक सांगतो, काम करणार कामाचं उगच नवीन नवरी असते का? उगच ताटावर वाटी आपण, वाटीवर तांबे आपण, खटाम खटाम घोषणा. अरे ज्या माणसाला 45 वर्ष मंत्री असताना काम करता आलं नाही, 45 वर्ष मंत्री असताना ज्या संत गोरोबा काकाचं नाव तुम्ही घेता त्याच्या डोक्यावरचे साधे पत्रे तुम्हाला हाटून आले नाही, ती माणसं आज तुळजाभवानीच्या विकासाच्या गप्पा करते. पटते का तुम्हाला? पटते?
ही पत्रे सुना आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरावजी चव्हाण साहेबांनी हटवायचं काम त्या ठिकाणी केलं. ही गोष्ट बांधवानो याचा कार्यक्रम सगळ्या आपल्याला माहिती आहे काय आहे. होय राम रेल्वे बोला म्हणते रेल्वेच खातं कोणाकडे असत. मला सांगा एखाद्या गावच्या अवसर बनत जाऊन जो रेल्वेचं उद्घाटन केलं आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं. आपण वाईट वाटून घ्यायचं आपल्याला माहिती ना खातं कोणाकडे आहे. खातं कोणाकडे आहे अण्णा पडतोय कोण बघ. रेल्वेच्या जमिनी गेलेल्या लोकांना विचारायचंय बाईवर बाईनो आता कसं वाटतंय विचारा. धुळे सोलापूरचा धवा चौपदरी महामार्ग झाला त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारच्या कायद्याप्रमाणे जमिनीचं अधिग्रहण झालं. त्याच्या केलेल्या जमिनीला किती रुपये भाव मिळाला आहे का नाही त्यांना आहे का नाही. आज त्या भावाची तुलना सुरत चेन्नईच्या भावाबरोबर करा आणि मग सांगा ती काँग्रेस चांगली होती काही भाईवर बहिणीवर चांगला युद्ध भेटणार बाबा. कोट्यावधी रुपये त्यावेळी जमिनी गेलेल्या लोकांना कोणत्यावर मिळाले आणि आता कोणत्या लाखात सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती आहे. विकास पाहिजे विकास मान्य ना पण आमच्या आयुष्याची कमाई तिथं जात असत. आणि महाराष्ट्रात रेल्वेचं भूसंपादन हे सगळीकडं थेट खरेदीनं झालं. त्या थेट खरेदीमध्ये 5 पट मोबदला मिळतंय. आपल्या धाराशिवला मात्र सरकार बदलल्या बदलल्या ह्या पात्राने सक्तीचं भूसंपादन केलं आणि आपल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम या नीच वृत्तीच्या अवलादीने केलं. त्यांना स्वाडताल का स्वाडताल का तुम्ही आता तुम्ही ठरवायचंय बांधवा. अनेक विषय समाजाचं सांगते समाजाचं सांगते. मला सांगा मला तुम्हाला विचारायचंय मराठा योद्धा जहांगीर पाटील त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाल्याच्या नंतर आपल्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर या माणसानं साधा निषेध तरी केला. साधा निषेध तरी केला एवढं नाही ऐका नाही त्यांना. आता एकीकडं काळा दिवस पाळा म्हणणार आहे बांधवानो. आता तुम्ही विचार करायचाय आता काय बी म्हणतंय तुला स्वार्थ जाऊन उभी असायची त्यांना फोटो काय टाकाय लागलं पण पाटी बोंदोशे गई वो हौदोशे नाही आली यांना गेली की गेलीच पुन्हा माघारी येत. बांधवानो मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय ओम राजेनं मागची 5 वर्ष तुमचं काम करत आलाय. कुठल्याही आलेल्या माणसाला कधी जात विचारली गो कधी विचारलं का तू कोणत्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे माझा आहे का कमळाचा आहे विचारलं का. आलेला माणूस माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे त्याचं काम तितकंच महत्वाचं आहे म्हणून इमाने इतबारे आम्ही काम केले बांधवानो केलं का नाही. आज धीरज पाटलांकडे नुसता मी शब्द देतो पाटील ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात आज तुमच्या ओम राजेचं नाव आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र ज्या लोकांसाठी वाहून करायचंय 24 तास त्यांच्यासाठी द्यायचे ती अपेक्षा मला तुमच्याकडून नाही. मला खात्री आहे की तुमच्यासाठी 24 तास ती दे एक वेगळ्या पद्धतीचा आमदार. आज आपण कायला झालं उदाहरण बघा एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व शेतकऱ्याच्या कुटुंबातून मिळू शकते. आपल्याकडे कोण नाही राहतो काय नाही तुम्ही बघा खासदारकडे मला सांगतो आमदार असलेला खासदार झाला की आमदार की कोण लढते माहिती का तुम्ही लढते भाऊ लढते बाई लढती. अरे ही ओम राजे एकमेव माणूस आहे ज्याला खासदार झाल्यावर त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबातला माणूस न देता एका सामान्य शेतकरी कुटुंबातले कैलास पाटील त्या ठिकाणी आमदार करून राहतो. मला
तुम्हाला उदाहरण हुडकून दाखवा. आता अजून काय दाखवायचं आम्ही तुम्हाला? आम्ही तुमचं आम्हाला अजून काय दाखवायचंय? आम्हाला राजकारण बांधवांनो स्वतः पद भोगण्यासाठी करायचं नाही. ही आमदार की खासदार की तुमच्यासाठी तुमच्यासाठी लावायचंय आम्हाला. याच्यासाठी कष्ट करायचंय. आज ते गटाळलं ना म्हणून तुम्ही बघितलं असेल. आता चालू आहे ह्याचं उद्घाटन. होय धनगर अहिल्या देवी स्मारक नाही म्हणून त्यांना कपाळ गेलं माझी तुझं. मला काय म्हणायचंय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, कर्जमुक्तीची घोषणा कधी केली हो? 5 वर्ष संपल्यावर केली. जागा झाले केली केली का नाही? मग हे आमदार कधी झाले? मग तपास करायचं ना. जर धनगर समाजाबद्दल आपुलकी आहे खरं अहिल्या देवीबद्दल जर तुम्हाला त्या ठिकाणी आत्मीयता असेल, तुम्हाला वाटत असेल की समाजाला न्याय द्यायचा आहे, मग 5 वर्ष काय वाट्या खेळत होता का? कुणी अडवलं होतं का तुम्हाला? त्यावेळेस करायचं नाही. आता बसव सृष्टी लिंगायत समाजाला माहिती आहे की त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या बाबतीत लोकसभेत बोलणारा कोण आहे? हिंदलिंगायत समाजाला आता त्या ठिकाणी गाजर दाखवणार. आता सगळे समाज बघायचे घाबरले ना, जवळ आले तवा करायचं ना. 5 वर्ष कुणी अडवलं होतं? तुमच्या कामाच्या उद्घाटनाबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण माझं काय म्हणणं आहे करून दाखवा की आता मी समजा एखादं सभा मंडप केलं गावात दिसते की मग त्याचं फायनल पडतो करायचं काहीच नाही. दिसतो उद्घाटन घ्याव द्याव आणि तुम्हाला वाटतं शुद्ध बोललं म्हणजे फार धन्यवाद फार हुशार तुम्हाला वाटतंय. तुम्हाला वाटतंय तसं की तसलं काही नाही सर. तुम्ही सीमाचे निस्ता डुप्लिकेट माल आहे काही सुद्धा नाही. मी सोबत बोलतोय सुद्धा. आता तुम्हाला काय त्या कलेक्टर ऑफिसला आठवतंय का? तुम्हाला भांडणं झाली आठवतंय का नाही? आता त्या मुद्द्यावर मला परत जायचं. त्या राणा पाटलानं हे कसं करते माहितीये का? थांबा जरा. ही कसं करते अधिकाऱ्या विचारते विमा पडायलाय का? पडायलाय पडायला. ही सकाळी बिल आहे दुपारी बिल आहे राजकारण काय आहे आपला विमा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आता विमा पडायला चालू झाला आहे. आता पडत आहे पडला का नाही काय पद्धत आहे? विमा भरला कोणी दिला कोणी कंपनी जर राणा पाटील म्हणत असत की विमा माझ्यामुळे पाटला मग बुडाला तर कुणामुळे? त्याचं पण घ्यायचं असेल. आणि तुम्हाला सांगतो परत कलेक्टर ऑफिस माझ्या त्याला आव्हान केलं शेतकऱ्याला विमा पडला नाही. शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडून अर्ज करावे आणि पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडून मागून घ्याव्या. एवढं शुद्ध शेतकरी बिचारे काय हो मिटिंग कलेक्टर ऑफिसला. मग मला कळालं की प्रशासनाकडे पंचनाम्याच्या प्रतीच नाही का? मी हा जरा करायला लावलेला की खेळवायचं काम आहे का नाही खेळव खेळू आहे का नाही? जर प्रशासनाकडे पंचनाम्याच्या प्रतीच नाही तर तुम्ही अर्ज का करावा? अजून ती नाही. अजून ती प्रती प्रशासनाला विमा कंपनीनं दिल्या नाही. 2 वर्ष झालं त्या घटनेला. मी तिथं कलेक्टरला विचारत होतो की कलेक्टर साहेब तुमच्याकडे पंचनाम्याच्या प्रती आहेत का? कलेक्टर म्हणायचं नाही. मग कशाला तुम्ही मीटिंग लागली? ती उघडं पडायचं होतं बांधवानो. नुसतं खोटं आश्वासन द्यायचं लोकांना दाखवायचं मी काहीतरी करायला म्हणून. मला लबाड बोलण्याचा राग आहे. आपल्याला खोट मस्त चालतंय पण मी त्याला काही बोलत नव्हतो. मी बोलायला कोणाला होतो कलेक्टर ही मला काय म्हणते मग किंवा कार काय असेल? गमत आणि मुद्दा आहे की 2 वर्ष झाले अजून सुद्धा पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाला मिळालेल्या बघा की आता विमा स्पेशलिस्ट आलाय तुम्हाला काय काय बघताव काय नाही पण विचारणार माहिती. अरे बांधवानो
बरेच विषय आहेत, बरेच विषय आहेत. एकीकडे ओम राजे आहे, दुसरीकडे मला सुद्धा असं वाटत होत अजून इथं कोणतरी येतील काही काही लोकांच्या तयार पाहण होता. काय होत हंदीवर कमळाबाई भैया काही वेळेस लिव्हर मधलं कमळ काढून पुन्हा पानाकडे येतं काही वाटलं होतं मला तिथे गेलो. आता निवारा हवाळा दिलाय तुम्ही. ही पद्धत असते लोकशाही, म्हणजे खासदारकी असेल की तुझ्या घरात, आमदारकी असेल की तुझ्या घरात, सगळं तुझ्याच घरात बघा. पण तुझं बघितलं की वाटत असलं सगळं बघितलं. बाजूबाजू आकाश ताळीवर आले माहिती आहे का, स्वतःच्या मंडळीला उमेदवारी दिल्याच्या नंतर सुद्धा 3,30,000 डिब्बर हवाडा जे तुम्ही दिलाय का नाही पैसे आता नाटकरी नाही घाबरले का. त्याच्याच आमदार असलेल्या मतदारसंघातून 56,000 मायनस आधी सरपंच बघतो आणि इतकं पैसे दिले गेलं कुठं. तुम्ही पाय हुशार माणसावर मग केवढ्याला पाडले की त्याला पाडले नसतं खतरनाक आहोत तुमच्या खरंच खतरनाक गोष्टीच कोणच त्या ठिकाणी अंदाज लावू शकत नाही. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय तुम्ही जी पाथर गावावर ती तिकडची मान उडकलेली दिसतली हो पाटील तुम्ही नका काळजी करू तुम्हाला तुळजापूरकरांना कुत्र्याची उपमा देणाऱ्याला त्याची लायकी दाखवायची वेळ आता आली. काय आहे का नाही तुमच्यात मान स्वाभिमान अभिमान आहे का नाही. आणि बिलकुल असं समजायचं नाही की लय मोठा आहे लय मोठा आहे तसलं गार केलं मी तीनदा पाटील मी तर तुमच्याकडे बरकूच नाही तसलं करायचं नाही. घाबरायचं कारण नाही काय तुम्हाला आता ही निवडणूक गप्पा हाणणारा शुद्ध बोलणारा कामाचं नाटक करणारा असा अंदाज पाहिजे का 24 तास तुम्हाला उपलब्ध असणारा ओम राजे तसा 24 तास उपलब्ध आहे तसा अंदाज पाहिजे आता निर्णय तुम्ही घ्यायचा. धीरज भैया माझ्या फोनवर चर्चा करायची फोन ना काय होतंय फोन ना काय होतंय बाबू माय म्हणलं काय होते मला कळालं की मी काही दिवस फोन उचलित होतो फोन उचलित होतो बरं का काही दिवस एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही. दिवसाचे जर 50 फोन आले तर तुम्ही या कव्यानं फोनला तर नाही खाल वाटत कारण फोन कुठला तर नाव देऊन राहिले तिथं जातीचं लागते तिथं जातीचं लागते तळमळ लागते. आताच येत असताना बेडशिंग्याला एक मुलगी होती त्या बिचारीनं मला फोन केला तुम्हाला वाटलं असं आता निवडणूक आहे म्हणून राजे काय करीत नाही मतदान बी असलं काही बी असलं तरी पहिली प्राधान्य कोणाला आहे त्या मतदाराने मला इथं बसवलंय त्याला माझं पहिलं प्राधान्य. त्या माझ्या मेडसिंगेच्या ताईला टीसी पाहिजे होती नर्सिंगला ऍडमिशन झालंय आरपी कॉलेजवर टीसी मिळत नव्हती सरला फोनवर घेतलं म्हणलं त्या माझ्या घरी बहिणीची टीसी देऊन टाका म्हणलं देशमुख सर देऊन येत पल्लवी नाव आहे बघा तिचं पल्लवी त्या मुलीला याचा याचा टीसी दिली मला वाटतं ह्या पद्धतीने आम्ही काम करणारी सगळी प्रामाणिक लोकप्रतिनिधी आहेत. आता बाजूला निर्णय तुमचा आहे आणि आता लोकसेवेला निष्ठी अतिवृष्टी झाली कशाची काय बोलणार 3 दिवस फारसं फोन करायची मला रात्री की तो पैसे वाटायले तिथं पैसे वाटायचे बचत गटाला पैसे वाटायचे मी म्हणत त्याला बी वाटवते सुखानं छोटी सुख म्हणजे का म्हणजे असं कसं बोलतात म्हणजे पैसे वाटणाऱ्याचा मात पैसे खर्चून मत विरोधात घेण्यावर जिरतोय आपापू काळजी करून बांधवानो तुम्ही ते दाखवले आता तवा अतिवृष्टी होती आपण धडपून येऊ शकते पाठी आणि ती पुढच्या माणसाला निवड शिल्लक शुल्लक समज त्याला माहिती आहे काय असते शिल्लक
सामान्य जनतेने जर ठरवलं ना तर कुणाला सुद्धा लोकशाहीमध्ये खाली गाडायचं आणि कुणाला वर आणायचं नाही, तुमच्या मतात टाकायचं. बिलकुल असं काही समजायचं कारण नाही. आम्ही सगळे सोबत आहे. उद्धव साहेबांना ज्या खुडकीवर ना त्या ठिकाणी वर्षावरनं मातोश्रीला पाठवायचं पाप ज्या रिक्षावाल्यानं, ज्या पाणतपरी चालवणाऱ्या माणसानं, ज्या कॉलेजमधल्या शिपायानं, अरे कसली अवकाश नसताना, कसली राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं, एकदा नाही तीन तीनदा मंत्री केलं, त्या बाळासाहेबांचं कोण म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना त्या पदावरून खाली घेतण्यासाठी जर तुम्ही मतदान करत असता तर तुमच्या इतकी वीज वस्ती कुणाची असू शकते याचा विचार आता सामान्य माणसाला. उद्धव साहेब वर्षाभरला सोडून मातोश्रीवर जात होते त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते का नाही? त्याचा राजकारणाची समज नाही. त्या माणसाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते आणि त्या अश्रूची किंमत, त्या गद्दारीची किंमत, त्या बेमानीची किंमत आता विचारायची वेळ आलेली आहे. कारण लोकसभेला तर मतं टाकणारी नव्हती म्हणून थोडी का लॉंगी दिली. आता मतं टाकणार आहे ती, बेमानी करणार आहे ती, फुशिवणार आहे ती. आणि लय सांगायची गरज नाही, सोयाबीन मला गेलं तर ती बहिण बहिणो. आणि हे काढा सोयाबीन 11,000 आले कितीला? आता किती नुकसान झालं ती काढायचंय. 5 क्विंटल करू मला सांगा. 7,000 रुपये क्विंटलला नुकसान होत असत तर 5 क्विंटल किती गेलो? 35,000 तुमचे बुडाले. बुडाले का नाही? बुडाले का नाही? फक्त 1 एकर मध्ये 35,000 बुडाले. आणि ही काय विचारतोय? लाडक्या बहिणीचे पैसे आले, पैसे आले, पैसे आले, पैसे आले. तुझी काय तीर्थ काय इडी बाबाई कोणती देणार? तिकडे गेले किती? 1 एकरात 35,000 गेले. आणि दिले किती? अरे ही लाडकी बहीण नाही, ही लाडकी खुर्ची वाली नाही. जर बहीण लाडकी असती तर उद्धव साहेबांनी खुर्चीवर बसत्या बसत्या तुम्हाला जशी कर्ज मुक्ती दिली असती तसंच हे लाडक्या बहिणीची पगार चालू केली असती का नाही? कवा चालू केली? खुर्ची चालली लोकसभेच्या निवडणुकीत पाठीत रुंद बसल्या बसल्या काय चालू केली? कवा बघितलं अर्धा सकाळ आली घाला की दिवाळीची खरेदी करताना विचारा की महिला ती कशी आहे आई तुम्ही ठरवायचे. आता विषय असं केलं बांधवानो, बोलत तेवढं कमी आहे, सांगत तेवढं कमी आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच करायची आहे की उद्याच्या 19 येणाऱ्याला आपल्याला जे मतदान करायचं आहे आपली 8 कल असती. मी असं उगोल भाषण करीत नाही, बाहेर जिल्ह्या करीत असतो. खरंच काय म्हणजे आय केलेली का नाही? 19 म्हणल्या म्हणल्या काय म्हणला? 20 ला आपलं चिन्ह काय आहे? काय चिन्ह? काय चिन्ह? तवा मशाल होती, पण मशाल धरायला काय लागतंय? काय लागतंय? बांधवारो या हाताचं चिन्ह आहे आणि उमेदवारी तर तुमच्या सगळ्यांच्या समक्ष आहे. आता मला आपल्याला अनेक पाटील निस्तर मी का
Kita dong, gardel yang kenal apa, lalu sebulan saja, mana yang buat salah?
अधिकारी विचार शकता बरं नाही इथं काय मोठ्या नियम दिलेले मी आता ही चोरी असली गंमत आहे त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या पंजाचं पुढं आणि आपली सगळी ना काय शिवसेना उद्धव साहेब ठाकरे ए आपले तो पूर्ण काय आहे का आमले पाटील तर पैसे विशेष आहे काय बोलते ए छे आम्ही आपल्याला आहे का काय बाळासाहेबांचं स्वप्न उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं का नाही आपल्याला सगळ्याला दिवस रात्र एक करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सामान्य जनता सगळ्यांनी रात्र वैराची आई समजून दिवस रात्र एक करून 20 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून खडा पहारा देऊन ही पार्सल ह्या वृत्तीचं लोक ह्या वृत्तीचं राजकारण त्या ठिकाणी गाडण्यासाठी सज्ज व्हायचंय आणि हाताच्या पंजावर अध्यक्ष समारोह Terima kasih.